जालना जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये तसेच घनसावंगी तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पुन्हा एकदा शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलाय. शेतकऱ्यांनी या हंगामात घेतली जाणारी कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, मका, मिरची आदी खरीप पिकांसह फळबागांचेही अतिरिक्त पावसामुळे प्रचंड नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी पंचनामा करावा अशी मागणी केली आहे. यांसारखी अनेक पिके नष्ट झालेली आहेत. या रिमझिम पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर रमेशदादा तारगे, अशोकराजे जाधव तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. तसेच मूग या पिकाच्या शेंगा पूर्णपणे सडून गेल्या असून काही शेंगांना झाडावरच करे फुटलेले आहेत. हीच अवस्था उडीद या पिकांची देखील झालेली आहे. ही सर्वच पिके भुईसपाट झालेली आहेत. परिणामी खरीप हंगामातल्या घेतल्या जाणाऱ्या सर्वच पिकांचं अतोनात नुकसान झालं असून अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांना होणार आहे, असंही डॉक्टर रमेशदादा तारखे आणि अशोक राजे जाधव यांनी नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात लिहिलेलं आहे. बियाणांसाठी खर्च करावा लागत आहे, त्याचबरोबर खताचा सुद्धा खर्च दुप्पट आहे, तर काही ठिकाणी तिप्पट खर्च झालेचा पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत उत्पन्न मात्र शून्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना संकटातून मार्ग दाखवून ही संकटं दूर करावीत. राज्य सरकारनं तत्काळ पंचनामे करण्याबाबतचे आदेश देऊन नुकसानीचे पंचनामे राज्य सरकारकडे तत्काळ पाठवावेत आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना याबाबत तत्काळ मदत करावी अशी मागणीही करण्यात येते आहे. आणि त्याच्यामुळे कापूस, मूग आणि सगळेच पिकं जवळपास पाणी लागून खराब व्हायला लागली. त्याच्यातली त्या मोसंबीची गळ व्हायला लागली, सगळे पिकं गळायला लागले. तर काय होय, सगळ्याचे पंचनामे व्हावेत आणि शासनाला किंवा रिलायन्स कंपनी जी आहे ज्यांनी विमे स्वीकारले त्यांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येऊन लोकांचे पंचनामे केले तर लोकांना विमा मिळेल आणि ज्यांनी विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमची मागणी आहे. तर सुरुवातीला तातडीने पंचनामे झाले पाहिजे यासाठी आम्ही हे सर्व शेतकरी अशोकराव दादे असतील, सुरेश पोटे असतील, बाबासाहेब विंके असतील, लोंढे असतील, आमचे राजेंद्र आटकळ असतील, शेवगळला तर प्रचंड नुकसान झालं आहे. तिथं कालपासून पंचनामे सुरू आहे म्हणजे शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु तुम्हीसुद्धा सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत अशी आमची विनंती. जालना जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पाऊस पडत असल्यामुळे सातत्यानं पिकाचं नुकसान होत आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचे कापूस आणि मुगाचं पीक तर हातचं गेलेलं आहे, त्याला पूर्ण पाणी फुटलेलं आहे. म्हणजे जवळजवळ मुगाच्या दाणे शेंगा म्हणजे त्या अशा फुटल्यात आणि त्याला करं फुटलेत आणि त्याचबरोबर मोसंबीचं मोठ्या प्रमाणावर गळ होत आहे आणि त्याचबरोबर आंब्या बहार 2019 सर्व शेतकऱ्यांनी केळी, द्राक्ष, आंबा आणि या सर्व पिकाचा विमा भरला होता. तर त्या पिकाचा पिरियड म्हणजे कंपनीनी ट्रिगर द्यायचा पिरियड संपून गेलेला आहे आणि 2 महिने झाले तरी अद्याप कंपनीने त्यांचा ट्रिगर दिला नाही, त्यामुळं या विम्यापोटी किती पैसे मंजूर झाले हे शेतकऱ्याला कळायला तयार नाही, अजून कंपनीनेच अधिकाऱ्याला दिले नाहीत आणि त्याच्यामुळं आम्ही शेतकरी फळपिकाचा विमा असेल, शेतकऱ्याच्या खरीप पिका खरीप पावसा पिकाचं पावसामुळे झालेलं नुकसान असेल या संदर्भात राणी उंचीगाव सर्कलला राणी सर्कलला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे या पिकाचं नुकसान होतंय. तर आज रोजी तहसील कार्यालय घनसावंगी येथे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी आलोत की हे पंचनामे झाले पाहिजेत आणि रिलायन्स कंपनीने खरीपाचा विमा घेतलेला आहे त्याचे सुद्धा त्यांनी कुठल्याही तक्रारीची वाट न पाहता शेतकऱ्याच्या पिकाचे पाहणी करावी आणि त्यांना मोबदला देण्यासाठी सहकार्य करावं अशी आमची शेतकऱ्यांची वतीनं विनंती आहे. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.